नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी, परत नुकसान भरपाई राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आली आहे. 5 जिल्ह्यासाठी 144 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत. मित्रांनो, पूर्वी अनेक लाभार्थ्यांना नुकसान भरपाईचे पैसे मिळालेले आहेत. ज्या लाभार्थ्यांनी KYC केलेली आहे अशा लाभार्थ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झालेले आहेत. अनेक लाभार्थी KYC केलेले आहेत परंतु त्यांच्या खात्यावरती आत्तापर्यंत पैसे आलेले नाही आहेत. अशा लाभार्थ्यांच्या खात्यावरतीसुद्धा पैसे लवकरच जमा केले जातील. परंतु जर तुम्हाला पूर्वी पैसे नुकसान भरपाईचे मिळालेले असतील तर परत राज्य सरकारच्या माध्यमातून 5 जिल्ह्यासाठी 144 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. कोणत्या काळातील ही निधी आहे, लाभार्थ्यांना 5 जिल्ह्यामधील कशा पद्धतीने ही निधी दिली जाणार आहे, कोणकोणते 5 जिल्हे यामध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत, पूर्ण माहिती आपण या शासन निर्णयामध्ये जाणून घेणार आहोत. त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. नोव्हेंबर 2023 या कालावधीत अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता मदत देण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबत रब्बी हंगाम 2023-24 महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागांतर्गत हा शासन निर्णय 10 जानेवारी 2024 रोजी घेण्यात आलेला आहे. मित्रांनो, अतिवृष्टी, पूर, चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान म्हणजेच इनपुट सबसिडी स्वरूपात एका हंगामात एका वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते. तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबीकरिता देखील विहित दराने मदत देण्यात येते. मित्रांनो, हा शासन निर्णय नोव्हेंबर 2023 मधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्या पुढील कालावधीसाठी अवेळी पाऊस गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता सुधारित दराने 2 ऐवजी 3 हेक्टरपर्यंत मदत अनुदेय करण्यात आली आहे. यामध्ये मदत जी आहे पूर्वी 2 हेक्टरची होती, आता यामध्ये 3 हेक्टरपर्यंत मर्यादा ठेवण्यात आलेली आहे. नोव्हेंबर 2023 या महिन्यात अवेळी पाऊस यामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी विभागीय आयुक्त नाशिक यांच्याकडून दिनांक 9/1/2024 या 3 स्वतंत्र पत्रान्वये निधी मागणीचा प्रस्ताव शासनास प्राप्त झालेला आहे. मित्रांनो, यामध्ये कोणकोणते 5 जिल्हे आहेत या संदर्भात सुद्धा जाणून घेऊया आणि ही निधी किती रुपयांची आहे हे सुद्धा आपण जाणून घेऊया. नोव्हेंबर 2023 या कालावधीत राज्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरता राज्य शासनाच्या निधीमधून संदर्भातील क्रमांक 4 येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार एकूण या ठिकाणी सांगण्यात आलेल्या 144 कोटी 10,66,000 रुपये इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे. मित्रांनो, आता यामध्ये कोणकोणते 5 जिल्हे आहेत हे समजून घेऊया. 5 जिल्ह्यांची यादी सुद्धा या ठिकाणी देण्यात आली आहे. सांगण्यात आलेलं आहे नोव्हेंबर 2023 मध्ये शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीकरिता वितरित करावयाच्या निधीचा लेखाशीर्षण्या तपशील. यामध्ये नाशिक आहे, अहमदनगर आहे, धुळे, नंदुरबार, जळगाव असे हे 5 जिल्हे आहेत. अशा 5 जिल्ह्यांना एकूण या ठिकाणी जी निधी आहे ती निधीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये मंजूर करण्यात आलेली आहे. मित्रांनो, निधीसुद्धा तुम्ही पाहू शकाल, अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती होती. धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.